निवडणुकीला सामोरं जातो तेव्हा आपण कुणीही चेहरा प्रोजेक्ट करत नाही, चेहऱ्याची गरज नाही आहे. आम्ही महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यावर निवडणूक लढणार आहे आणि ती निवडणूक आम्ही सत्तेत आल्यावर आम्ही तो जाहीरनामा पूर्ण करणार आहे. त्यामुळं मला वाटतं की अशी परंपरा नाही आणि असं काही मान्यता मिळेल असं मला वाटत नाही. आणि परंपरा अशी आहे की निवडणूक झाल्यावर ज्या पक्षाच्या सर्वात जास्त जागा येतील त्या पक्षाला मुख्यमंत्री पद मिळतं. मग कुठल्या व्यक्तीला करायचं त्या पक्षाचे नेते ठरवतात. लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी हा चेहरा झाला असता आम्ही वारंवार सांगतो की राहुल गांधी देशाचे प्रधानमंत्री होतील. अनेक जागांमध्ये भारतीय जनता पक्षाचा आपण पराभव करू शकलो जिथे काँग्रेस किंवा आम्ही सगळे हे कमी मताने पराभूत झालो. त्याच्यामुळे चेहरा हा विरोधी पक्षालाही असावा लागतो आणि चेहरा हा निवडणुकांना आणि सत्ताधारी पक्षालाही असावा लागतो. पण उद्धव ठाकरे सातत्याने जेव्हा या देशामध्ये मोदी व शहा यांच्या अत्याचाराविरुद्ध अन्यायाविरुद्ध कुणी आवाज उठवत नव्हतं तेव्हा या देशामध्ये राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे हे दोन प्रमुख नेते सातत्यानं कोणती पर्वा न करता आवाज उठवत राहिले.